नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सपना संस्कृल या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी सर्व परीक्षा दुसरी दोन हजार एकोणीस वीस विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक सर्व प्रश्नपत्रिका तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला ए खालील प्रश्न सोडवा पहिला आहे जस्त विरल हायड्रोक्लोरिक अंमलाची क्रिया ही डॅश डॅश अभिक्रिया आहे त्याचं उत्तर लिहायचं चारिंग मधलं बरोबर दुसरा आहे बर्फा डॅश डॅश मिसळून बर्फाचे तापमान झिरो सेल्सिअस पेक्षा कमी करता येते तर कोणाचे करता येते तर त्याचं उत्तर लिहायचं आहे तिसरा आहे खालीलपैकी डॅश डॅश या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे एस ओ फोर प्लस +ZN झेड एन डॅश झेड एन ओ फोर प्लस सीयू ही डॅश डॅश आहे पाच लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युत धारा डॅश डॅश काय होते याचं उत्तर लिहायचं आहे बी खालील प्रश्न सोडवा पहिला आहे जागी योग्य शब्द लिहा गुरुत्वीय त्वरण वस्तूच्या डॅश अवलंबून नसते दुसरं आहे खालील विधान चूक की बरोबर आहे ते लिहा बहिर्वक्र भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते तिसरा आहे वेगळा घटक ओळखा कथिलीकरण धनागरीकरण संमिश्रीकरण फेनतरण चौथं आहे सहसंबंध लिहा डोब्रा डोब्रायनर म्हणजे तिकरे त्रिके आणि न्यूलँडचं काय येईल तर त्याचं लिहायचं आहे स्वसंबंध न्यूलँडचा आणि नावलिहा पाचवा प्रश्न आहे धातूंना विरघळ विरघळवणारे अभिक्रियाकारक काय आहे ते त्याचं नाव लिहायचं आहे दुसरा प्रश्न ते खऱ्या प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहा फक्त दोन पहिले आहे अल्युमिनियमचा विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते दुसरं आहे उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली तरी त्याचे तापमान वाढत नाही तिसरं आवर्त्यामध्ये डावीकडून कर, उजवीकडे जाताना अणुत्रीज कमी होत जाते बी खालीलपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवा पहिला आहे पुढील संयोगाची रेषा संरचना रेखाटा दुसरं धातूचे क्षरण टाळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगा तिसरं खालील सत्तेतील रकाने पूर्ण करा आता हे जे रकाने दिलेले आहेत ते पूर्ण करायचे चौथा आहे जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक तीनशे दोन असला तर पाण्याचा चारशे तीन असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती आणि पाचवा आहे न्यूलॅट्स अष्टकांचा सा नियम सांगा तिसरा प्रश्न खालील प्रश्न सोडवा फक्त पाच इथे पाच प्रश्न सोडवायचे तर पहिला भाग काय आहे अवकाश मोहिमांची गरज व महत्व स्पष्ट करा दुसरा आहे फरक स्पष्ट करा भाजणे व निस्थापन मानवी डोळ्यातील दोष दाखवणारी आकृती पुढे दिली आहे त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ही आकृती आहे प्रश्न पहा आकृतीतील दोषाचे नाव सांगा दुसरी आहे मानवी डोळ्यातील या दोषाची दोन संभाव्य कारणे सांगा तिसरा आहे हा दृष्टी दोष दूर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भिंगाचे नाव सांगा पुढचं पाहूया प्रश्न पुढचा प्रश्न आहे चौथा दोन टद दोनशे वीस वॅट इतक्या विभावांवर चालतात ते प्रत्येक शंभर वॅट व साठ वॅट विद्युत शक्तीचे आहेत जर समांतर ले ले ते समांतर जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युत धारा किती असेल पाचवा खालील दत्ता जुळवा अभिक्रियकारकीय उत्पादितेवर असे अभिक्रियेचा प्रकार सहावा पृथ्वीवर के, पृथ्वीच्या केंद्रावर के, के, ग्रॅम जी चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा सात लोखंडावर गंज निर्माण होण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण जागी योग्य उत्तर लिहून पूर्ण करा लोखंडावरील गंज अभिक्रियेने तयार होतात लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्रह व ऋणाग्रह बनतात धनाग्रहावर घडणारी रासायनिक अभिक्रिया लिहायची ऋणाग्रहावर घडणारी रासायनिक अभिक्रिया लिहायची आहे तर बघा आयन धनाग्रह भागातून स्थलांतरित होतात आणि राष्ट्रश बरोबर अभिक्रिया होऊन एफ ईचा चा तिसऱ्या गावात आयन तयार होत डॅशडॅश पासून अविद्राव्य ताबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते त्यालाच गंज म्हणतात ही अभिक्रिया अभियाची पूर्ण करायची आहे आणि आठवा प्रश्न प्रकाशाचे अपस्करण चौथा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा फक्त एक नालगुंदन म्हणजे काय त्याच्या चुंबकी चुंबक चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या आणि पुढे आहे दुसरा प्रश्न त्यातला की वर्णनावरून द्रव्याचे नाव व सौद लिहा सर्वात लहान आकार मानाचा अणू सर्वात कमी अणु असतमानचा अणू सर्वाधिक विद्युत ऋण अणु आणि सर्वात कमी अणु त्रिज असलेला राजवायू आणि पाचवा आहे सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू अशा प्रकारे आपली इथे प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका दुसरी विज्ञान व तंत्रज्ञानाची संपलेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सपना संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय